काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांचं बंड अखेरीस शमलेलं आहे, पण त्यामागचं कारण काय हे एबीपी माझानं जाणून घेतलंय. संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांचे संबंध, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची असणारी भूमिका आणि गुरुदास कामत यांच्या नाराजीचं कारण, या सगळ्याच्या बद्दल आम्ही गुरुदास कामत यांना बोलतं केलं. पाहूया आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी गुरुदास कामत यांच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. राजकीय संन्यास जाहीर केलेले गुरुदास कामत हे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये स्वग्रही परतलेले आहेत. सर, 7 जूनला तुम्ही एक पत्र लिहिलं होतं ज्याच्यामध्ये राजकीय संन्यासाची भाषा केलेली होती, मात्र 15 दिवसानंतर पुन्हा तुम्ही काँग्रेसमध्ये परत आहेत. या 15 दिवसांमध्ये असा काय साक्षात्कार झाला की तुम्ही परत काँग्रेसमध्ये आलेला आहात? खरं म्हणजे वेगवेगळ्या बातम्या गेल्या 15 दिवसांमध्ये मी वाचत आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी पाहत आहे, ऐकत आहे. तसं काही नव्हतं. मी वैयक्तिक कारणामुळेच मला वाटत होतं की मी 45वं वर्ष चालू आहे. मी काँग्रेसमध्ये 1972 बांगलादेश वॉर झाल्यानंतर मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, आणि तेव्हापासून आजपर्यंत काहीही झालं असेल, राजकीय परिस्थिती देशात निर्माण झाली असेल, मी काँग्रेस कधी सोडली नाही. आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर कायमचा विश्वास ठेवून, पक्षाच्या नेत्यांवर, पक्षाच्या कार्यक्रमावर विश्वास ठेवून मी काँग्रेसमध्ये सतत काम करत राहिलो. चांगल्या संध्याही मिळाल्या. मी NSUIचं जे विद्यार्थी संघटन आहे त्याच्यामध्ये मी अध्यक्ष झालो, महाराष्ट्राचा युवा काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी झालो, महाराष्ट्राचा युवा काँग्रेसचा अध्यक्ष झालो, मुंबईतनं सगळ्यात पहिला महाराष्ट्र लेवलला अध्यक्ष होणारा मी आहे. आज जे महाराष्ट्रामध्ये नेतृत्व आपल्याला दिसतं आहे, सगळे युवा नेतृत्व आपल्या पक्षातले असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असो, आम्ही त्यांना युथ काँग्रेसमध्ये आणण्यामध्ये यशस्वी झालो होतो. मग अशोक चव्हाण असतील, माणिकराव ठाकरे असतील, सुनील तटकरे असेल, जयंत पाटील असेल, अनेक नाव. पण हे सगळं सोडून द्यावं असं का वाटलं? म्हणजे 7 तारखेला तुम्ही जे महानिर्णय घेतला, आज मला मी 62 वर्षाचा झालो आहे. आता त्यातले 45 वर्ष मी दिवस रात्र मी काम केलेलं आहे. माझी काम करण्याची पद्धतच आहे की मी जबाबदारी घेतली तर त्यामध्ये टोटली कमिटेड असतो. मी गुजरात राजस्थानला मला प्रभार मिळाल्यानंतर आपण कोणालाही विचारावं, गेल्या 2.5 वर्षामध्ये जितके दौरे मी केले, पूर्ण पिंजून काढला राज्य, ज्याच्याबद्दल कौतुकही माझ्या नेतृत्वाने केलेले आहेत, रिझल्ट्स दिसून येत आहेत. माझी काम करण्याची पद्धत ती आहे. मी सोमवार ते शुक्रवार शनिवार दिल्लीला किंवा राजस्थानला किंवा गुजरातला फिरत असे, म्हणजे मला वेळ मिळतच नव्हता काही करायला. दुसरं, शनिवारी रात्री पोचलो मतदारसंघ, दिवसभर रविवारी कार्यक्रम असायचे, तर मला असं वाटत होतं की बाबा येणारा काळ फार चॅलेंजेस आहेत आपल्यासमोर. गुजरातची निवडणूक आहे पुढच्या वर्षी, अपेक्षा इकडे खूप वाढलेल्या आहेत या निकालानंतर. 2010 एकच जिल्ह्यामध्ये काँग्रेस जिल्हा पंचायतमध्ये निवडून आली होती, 30 जिल्हे भारतीय जनता पार्टीकडे होते. ह्या वेळेला सगळ्यांना एकत्र करून आपण यशस्वीरित्या 23 जिल्ह्यांमध्ये यश प्राप्ती आपली झाली, 7च फक्त त्यांच्याकडे राहिले. उत्साह वाढलेला आहे कार्यकर्त्यांचा, जोमाने कामाला लागले, सगळे नेते एक झालेले आहेत. असं प्रदर्शन कधी गुजरातमध्ये ह्या अगोदर दिसत नव्हतं. आपल्या श्रेष्ठींनाही वाटलं की बाबा आता पुढच्या 2017 निवडणुकीमध्ये आपण सरळ जिंकू शकतो. 53% मतदान काँग्रेसच्या पक्षामध्ये झालेलं आहे आणि 42% भारतीय जनता पार्टीला मिळाले, म्हणजे 11% वोट आपले वाढलेले त्यांच्या पुढे आपण गेलेलो आहोत. राजस्थानमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला 26% आपण मागे होतो. जिल्हा परिषद सगळ्या निवडणुका झाल्यानंतर 2%चा आता अंतर राहिलेलं आहे फक्त. आणि आजच्या दिवशी कुठल्याही राजस्थानच्या कार्यकर्त्याला, नागरिकाला तुम्ही विचारलात, आज निवडणूक झाली तर काँग्रेस तिकडे जिंकते अशी परिस्थिती आहे. मला वाटलं की बाबा एवढे मोठे चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत आणि मला जर एवढं वेळ देता आला नाही तर आपण अगदी शेवटच्या क्षणाला सांगू नये म्हणून म्हटलं की आता सोशल सर्व्हिसमध्ये मुंबईतच राहून आपण पुढच्या काळात काम करत राहू. श्रेष्ठींच्या बद्दल मला काही गैरसमज नव्हता, मला त्यांचा आशीर्वाद. शेवटच्या क्षणाला काय तुम्ही म्हटलं ते मुद्दा कळला नाही.
नाही नाही शेवटच्या क्षणाला मी विड्रॉ करतो असं सांगण्याची परिस्थिती येऊ नये म्हणून आत्ताच 15 महिने आहेत अजून, म्हणजे दुसरा प्रभारी आला असतं तर त्यालाही वेळ मिळतो ना. आता मी पुढच्या ऑक्टोबरमध्ये जर सांगितलं आणि डिसेंबरमध्ये निवडणूक आहे तर पक्षाशी मग बरोबर वाटणार नाही कोणालाही की ऐन वेळेला निघून गेला म्हणून. आज 15 महिने आहेत, 2.5 वर्ष राजस्थानच्या निवडणुकीला आहेत म्हणून मला पण ही जबाबदारी तुमच्यावरच कायम ठेवण्यात आली. आता तरी आहे, पुन्हा मला चार्ज घ्यायला सांगितलं तीच राज्य दिलेली आहेत. तर असं वाटतं की बाबा जर मी राहिलो रिशफल नंतरही तर कदाचित ठेवतील हेच चार्ज माझ्याकडे. जे पत्र तुम्ही लिहिलेलं होतं त्याच्यात थेट उल्लेख नसला तरी तुमच्या नाराजीची जी काही कारणं आहेत त्याच्यामधलं एक प्रमुख कारण जे होतं ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कार्यशैलीबद्दलचं होतं, तर त्याच्याबद्दल काय म्हणतात? बिलकुल नाही, हे चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे, चुकीच्या बातम्या पेपरमध्ये येत होत्या पण खुलासा केला तरी कोणी छापत नाही. त्याचा अनुभव मला आहे की मी संजय निरुपम महाराष्ट्राचे प्रभारी यांच्याबद्दल मी गेल्या जानेवारीपासून बोलायचं बंद केलं होतं की बाबा निर्णय घेतलेला आहे, त्यांनी रिझल्ट द्यायची जबाबदारी घेतलेली आहे, घेऊ द्या, आपण त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. मी कुठल्याही स्तरातल्या कार्यकर्त्यांना नेमण्यासाठी नावं दिली नाहीत. मी 4 महिन्यापूर्वी अशा काही बातम्या पेपरला येत होत्या तेव्हा मी पत्र काढून मी स्पष्ट केलं होतं की मुंबई काँग्रेसमध्ये किंवा जिल्हा स्तरावर किंवा ब्लॉक स्तरावर कुठल्याही नेमणुका करण्यासाठी माझा काही हस्तक्षेप राहणार नाही आणि मी कुठलंही नाव देणार नाही. हे 4 महिन्यापूर्वी आणि आत्ताही तीच परिस्थिती आहे. मला विचारलं जातं, नेहमी विचारलं जातं आणि मी म्हणतो नाही, मला कुठल्याही कार्यकर्त्याचं नाव द्यायचं नाही. आता प्रभारी आणि संजय निरुपम मिळून पण मुंबई महापालिकेची निवडणूक जी आहे ती आता लवकरच येते आहे आणि अतिशय महत्त्वाची असणार आहे सगळ्या दृष्टीनं, तर अशावेळी संजय निरुपम जे काम करतायत ते कशा पद्धतीने करतायत, त्या पद्धतीनं चाललं तर काँग्रेसला विजय मिळू शकेल? त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही. पण एक इतक्या वर्षांचा सर तुमचा मुंबई काँग्रेसमध्ये वर्चस्व राहिलेला आहे, तुम्ही अगदी मुळापासून जाणता सगळी नस मुंबईची, तर कशा पद्धतीनं काम व्हायला पाहिजे नेमकं? माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची पाठ थोपटून सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची माझी पद्धत आहे. इतरांच्या कामाच्या पद्धतीवर मी काही बोलू इच्छित नाही. हायकमांडनं नेमकं तुम्हाला असं काय सांगितलं की तुम्ही 15 दिवसांमध्ये तुमचा निर्णय बदलला? नाही, अनेक नेत्यांनी महाराष्ट्राच्या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांनी, अशोक चव्हाण असो, सुशीलकुमारजी असो, पृथ्वीराज चव्हाणजी असो, अपील करत राहिले. राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे अपील करत राहिले. अहमद पटेल, जयराम रमेश या ठिकाणीहून राहुलजींच्या ऑफिसमधून फोन येत होता. के राजीव आपले एसईएस डिपार्टमेंटचे अध्यक्ष आहेत, सगळ्यांनी संपर्क साधून बाबा असा निर्णय करू नका आणि गरज आहे आणि येऊन काँग्रेस अध्यक्षांना भेटा, त्या भेटू इच्छितात, असं करून मग परवा आमची भेट झाली आणि त्यांच्यानंतरची चर्चा केल्यानंतर मलाही असं वाटलं की बाबा 45 वर्ष आपण पक्षाला वेळ दिलेला आहे, जरूर पक्षानेही आपल्याला विविध पदावर आणून आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्किंग कमिटीचा सदस्य, म्हणजे एक सामान्य परिवारातनं आलेल्या व्यक्तीला इथपर्यंत पोहोचणं हे आज मुंबईतनं मी पहिला काँग्रेस वर्किंग कमिटीवर आलेलो आहे. जनरल सेक्रेटरी सगळ्यात पहिला मीच झालेलो आहे, कुणी यापूर्वी झालेले नाहीत. दिग्गज होऊन गेले मुंबईतनं, पण तो सन्मान जो पार्टीकडून मिळाला त्या सगळ्याचा विचार करून मॅडम काँग्रेस अध्यक्षांनी जी मला विनंती केली की माघार घ्या, राजीनामा परत घ्या, मी रिजेक्ट केलेलंच आहे पण तुम्ही कामाला लागा, मला ते नाही म्हणता आलं नाही आणि पुन्हा कामाला लागले. अशा पद्धतीचा राजीनामा हा काही तुम्ही पहिल्यांदा दिलेला नाही आहे, याच्या आधीसुद्धा युथ काँग्रेसचे अध्यक्ष असताना तुम्ही अशा पद्धतीनं राजीनामा आहे जो तो व्यक्त केलेला होता, तर तुम्ही जास्त इमोशनल होता त्याच्यामुळे असे निर्णय घेतात की हे इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे एक प्रकारचं? नाही, तुम्हाला वारंवार माध्यमातनं, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, ह्या मुद्द्यावर जोर देतात. मला तुम्हाला एक काउंटर प्रश्न विचारायचा की मी जर असा वारंवार राजीनामा देणारा असेल तर वारंवार मला मोठ्या पदावर कसं काय आणलं जातं? म्हणूनच आश्चर्य व्यक्त केले जाते की इतके वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, ज्येष्ठ नेते. कारण मी तुम्हाला सांगतो, मी विद्यार्थी संघटनेमध्ये 1971-72 आलो,
काँग्रेसचं कॉन्स्टिट्यूशन त्यावेळेला एक एक लाईन वाचून मी कामाला लागलो होतो. त्याच्यामध्ये विश्वास, काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये विश्वास, नेत्यांवर विश्वास आणि एज लिमिट जी विविध संस्थांसाठी ठेवली होती, विद्यार्थी संघटनेसाठी 25 वर्षाचं लिमिट ठेवलं होतं कट ऑफ. ज्या दिवशी 25 वर्ष झाले मी राजीनामा दिला, ज्या दिवशी 25, कारण मी अशा विचाराचा आहे की आपला वेळ झाला तर आपण खुर्चीला चिटकून बसू नये, ज्याच्यामुळे सगळे पत्रकार मंडळी राजकीय लोकांना अशा पद्धतीने त्या नजरेनेच बघतात की बाबा हे कधीच खुर्ची न सोडणारे लोक आहेत. मी त्यातला नाही आहे, वय झालं मी राजीनामा दिला. यूथ काँग्रेसमध्ये मग इकडे मुंबई काँग्रेस, मुंबईतल्या सगळ्या नागरिकांना 40,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये मी चार्ज घेतला होता. मुख्यमंत्री, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष, सगळे पूर्व मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव निलंगेकर आणि सगळे पूर्व प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मुरली देवराज सगळे उपस्थित होते स्टेजवर. ऐका, मी त्या दिवशी माझ्या भाषणात म्हटलं, मुरलीबाईने 22 वर्ष मुंबई काँग्रेस म्हणून धुरा सांभाळली, मी त्यांच्या 22 वर्षाच्या स्पर्धेमध्ये नाही आहे. मी आजपासून 5 वर्षात जे 20 वर्षात काम झालं नाही ते करून दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि 5 वर्ष पूर्ण झालेल्या दिवशी मी राजीनामा देऊन जाईन. आणि तसंच केलं मी. 5 वर्ष पूर्ण झाले म्हणजे मी एक आयडियलिस्ट आहे. मी असं मानतो की बाबा आपण कमिटमेंट केलं आहे ना. मला एक आठवडा राहिला असताना कृपाशंकर वगैरे सगळ्यांनी विचारलं होतं, भाईसाहेब आपने वो 5 साल पहिले बोला था की 5 साल पुरे होते आप इस्तीफा देने वाले देंगे क्या. मला 18 मार्च को देख लो, 18 मार्च 2003 मी चार्ज घेतला होता, 18 मार्च 2008 मी राजीनामा दिला. म्हणजे याचं मला वाटलं होतं की बाबा कौतुक होईल की बाबा माणूस शब्दाला टिकून राहतो, पण ते राजीनामा दिला राजीनामा दिला. पण काय आहे, माझ्या नेतृत्वाला याच्यावर विश्वास आहे की बाबा हा सांगतो ते करून दाखवतो. म्हणून वारंवार मला थोडा वेळ गेला की परत मोठ्या पदावर आणलं गेलेलं आहे. नाहीतर ह्या प्रश्नाचंही उत्तर कोणी दिलं पाहिजे ना की बाबा ठीक आहे मी 4 वेळा दिला आहे, आता 5व्यांदा मला का बोलून घेतलं. कारण मी कमिटेड आहे पार्टीला, मी कमिटेड आहे नेतृत्वाला, मी कमिटेड आहे कामाला. त्यांना माहिती आहे की ह्याच्या मनामध्ये दुसरं काही नाही आहे. म्हणून इमोशनल ब्लॅकमेल वगैरे याचा प्रश्नच येत नाही. मुंबई काँग्रेसचा जर आपण विचार केला परत एकदा, म्हणजे संजय निरुपम यांच्या विरोधात अनेक गटांची नाराजी आहे, म्हणजे तुमच्या गटाची पण चर्चा आहे, शिवाय प्रिया दत्त असतील, देवरा गट. तर अशा परिस्थितीमध्ये गटातटात विभागलेली काँग्रेस महापालिकेच्या निवडणुकांना कशी सामोरी जाणार. नाही, मला कुठला गट त्यांच्या विरोधात आहे याची जाणीव नाही. तुम्ही नावं घेतली मोठ्या मोठ्या नेत्यांची, मी तेवढा मोठा नाही. त्यांचं नाराजगी असेल नाही नाही तसं नाही, मी आपला सामान्य कार्यकर्ताच मला आपल्याला समजतो. मी त्याच्या विरोधात नाही. कार्यकर्ते असतील, मी कुठला गट असा ठेवलेलाच नाही आहे. मुंबईतल्या सगळ्या विभागातनं कार्यकर्ते मी आपले कार्यकर्ते समजतो, कारण माझ्यासारखा आता तेवढा मोठा सिनियर राहिलेला नाही मुंबईमध्ये. म्हणून माझा संबंध सगळ्यांशी आहे, जुन्यांशी आहे आणि नवीन कार्यकर्त्यांची आहे. मी काय विरोधात नाही, त्याला जबाबदारी दिली आहे, तो आपल्या पद्धतीने काम करतो. मोहन प्रकाशच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामध्ये त्याचं काम चालू आहे, दोघे मिळून रिझल्ट देतील. पण तुमच्या पत्रानंतर जे समर्थक होते, म्हणजे जवळपास 25 नगरसेवक मुंबई काँग्रेसचे, हे संजय निरुपम यांच्या घराबाहेर निदर्शनं करत होते, त्यांना तुम्ही आता काय संदेश द्याल. नाही, मी त्याच दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी मोर्चा निघाला मुंबई काँग्रेसच्या पूर्ण पटांगणामध्ये आणि रस्ता जाम होता, 10,000-11,000 लोक निघाले होते. त्या दिवशी दुपारी 25 लोक जाऊन राजीनामा देत आहेत जसं म्हणून मी सगळ्यांना इंडिव्हिज्युअल SMS केला, बिलकुल असं काही करायचं नाही, मोर्चा घेऊन जायचा नाही, शिवीगाळ करायची नाही, तोडफोड करायची नाही, राजीनामा द्यायचा नाही. काही झालं नाही, मग काही झालं नाही आणि तसा इरादाही नाही कोणा. शेवटचा प्रश्न, काँग्रेसच्या 7-8 दिवसांपूर्वी ज्या नियुक्त्या झाल्या त्याच्यानंतर लगेचच सगळ्या ऑफिसेसच्या पाट्या ज्या आहेत त्या बदललेल्या होत्या, म्हणजे गुलाम नबी आझाद यांच्या नावाची पाठी लगेच बदलली, तुमच्या नावाची पाठी मात्र बदललेली नव्हती. गुरुदास कामत महासचिव आणि त्यांचं केबिन हे 15 दिवस जसंच्या तसं होतं, काय याच्याबद्दल म्हणाय. श्रेष्ठींचा जो काय निर्णय होता तो दिसून आला त्यांच्या मनात. माझ्याबद्दल मी केलेल्या कामाचं, माझं कमिटमेंट, माझ्या लॉयल्टीबद्दल त्यांना काय वाटतं हे सुरजेवाला आणि अजय कुमारच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या माध्यमांना सांगून दाखवलेलंच आहे. मला वाटतं तेच माझं सर्टिफिकेट आहे.
तर हे होते गुरुदास कामत, ज्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये स्वगृही ते परतलेले आहेत 15 दिवसाच्या नाराजीनाम्यानंतर, आणि श्रेष्ठींच्यावरती विश्वास टाकत परत एकदा काँग्रेसची धुरा सांभाळण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत. कॅमेरामॅन मनोजसह प्रशांत कदम, ABP माझा.